आय टी हार्डवेअर क्षेत्रासाठीच्या पी एल आय अर्थात उत्पादन संलग्न प्रोत्साहनपर योजनेसाठी सत्तावीस कंपन्यांची निवड झाली असल्याची घोषणा माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली या सत्तावीस कंपन्या पन्नास हजार थेट रोजगाराची तर दीड लाख अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती करतील लॅपटॉप टॅबलेट्स यांच्या देशांतर्गत निर्मितीला चालना देण्यासाठी मे महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानं आय टी हार्डवेअर क्षेत्रासाठी सहा वर्षांकरता पी एल आय टू पॉईंट झिरो योजनेला मंजुरी दिली होती